शेतकरी मित्रांनो, राम राम। सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नामदेव मुंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलो आणि वांगी पिकामध्ये सध्या या चालू असलेल्या थोड्या पावसामुळं नवीनच समस्या निर्माण झाली आहे। तर ती म्हणजे वांगी पिकावर पानावर डाग तसेच करप्याचा अटॅक हा जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे। तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला टॉपची कोणती फवारणी करायची आहेत, तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्र हो, तुम्ही बघू शकता वांग्याच्या पानावर ह्या अशा पद्धतीनं पाठीमागून पानं उचलून बघा तुम्ही। पानाच्या पाठीमागून अशा पद्धतीनं करप्याचा अटॅक जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे। अशा पद्धतीनं जर पानाच्या मागून करप्याचा अटॅक झाला तर हे पान कालांतराने पिवळे पडून गळून जातं। तर ह्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला टॉपची कोणती फवारणी घ्यायची आहे? तर शेतकरी मित्रांनो, पानावरील डाग तसेच करप्या या रोगासाठी टॉपचं जर बुरशीनाशक घ्यायचं असेल तर आपण BASF कंपनीचं मॅरिऑन हे बुरशीनाशक घेऊ शकतो। तर ह्याचं प्रमाण काय आहे? तर हे आपल्याला 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 8 ml घ्यायचं आहे, म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 80 ml बॉटल आपल्याला वापरणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्याची फवारणी करीत असताना आपण ह्याच्यासोबत एक कीटकनाशक घेऊ शकतो, तसंच एक टॉनिक घेऊ शकतो आणि स्टिकरचा वापर तर आपल्याला जरूर करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या वांगी पिकावर पानावर डाग आलेत का बघा, पाठीमागून करप्याचा अटॅक पडला का बघा, आणि जर अटॅक दिसत असेल तर टॉपचं बुरशीनाशक आहे, ह्याची फवारणी तुम्ही बिंदास्तपणे करून आपल्या वांगी पिकावर 100% नियंत्रण मिळवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत जावा। पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। धन्यवाद।